स्टूडेंट्स आज आपल्याला पोह्यापासून काठीशेव बनवायचा आहे। एक वाटी पोहे, पाव वाटी दाळव। आता आपल्याला हे मिक्सर मध्ये घालून घ्यायचे आहे। पोहे दाळव बारीक, आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यात तांदळाचं पीठ घालायचं आहे। एक वाटी लाल तिखट 2 चमचे, थोडीशी हळद 1 चमचा, ओवा 1 चमचा ओवा असं हातानं चोळून सनी घालायचं आहे आपल्याला। थोडीशी तीळ 2 चमचे, चव्यानुसार मीठ। आता आपल्याला थोडस तेल गरम करून मोहन घालायचं आहे। आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे थंड पाण्यानं थिंबायचं नाही, गरम पाणी घालूनच थिंबायचं आहे पीठ। आपल्याला हे घटसर पीठ थिंबून घ्यायचं आहे। असं आपल्याला घटसर पीठ थिंबून घ्यायचं आहे। आता आपलं पीठ तयार आहे। तर आपलं तेल गरम होत आहे। आता आपल्याला हे पेपरवर आपल्याला काठीशेव घालून घ्यायचा आहे। आता आपल्याला असे एक एक घालून सनी तळून घ्यायचा आहे। तर आपल्याला असं लालसर तळून घ्यायचा आहे। तर आपले काठीशेव तळलेले आहेत। आता आपण ह्याला काढून घेऊ। काठीशेव तयार झालेले आहेत। चवीला खूप मस्त झालेले आहेत। तुम्हाला पण रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।